फायनान्स कंपनीकडे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या ट्रॅक्टर व कारची परस्पर विक्री करून दोन ग्राहकांची तब्बल 9 लाखांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी साई फायनान्स अँड ऑटो डील विरोधात गुन्हा दाखल केला. संतोष साहेबराव राठोड राहणार साई फायनान्स अँड ऑटो डील असे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर दत्तात्रय ज्ञानेश्वर कडव राहणार भंडारी असे ट्रॅक्टर मध्ये व अजय विजय काकडे राहणार उमरी असे अल्टो कार खरेदी विक्री प्रकरणात फसवणूक झालेल्या दोघांची नावे आहेत. घटनेनंतर दत्तात्रय कडव यांनी आरडी पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून फिर्यादी कडव यांनी ट्रॅक्टर क्रमांक MH 29 BP 4271 अंदाजे 7 लाख रुपये किमतीचा साई फायनान्स अँड ऑटो डील येथे 25 नोव्हेंबर 2020 ला विकण्यासाठी ठेवला होता. परंतु संबंधित शेतकऱ्याला कशाचंही मागसूम न लागता सदर फायनान्स कंपनीने ट्रॅक्टरची परस्पर विक्री केली. दरम्यान शेतकऱ्याने फायनान्स कंपनीकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास नकार दिला. या प्रकरणाला आज 14 ते 15 महिने लोटले आहे. तसेच अजय विजय काकडे यांनी अल्टो कार क्रमांक MH 29 AD 3567 ही देखील परस्पर विक्री करून संबंधित ग्राहकाचे 2 लाख रुपयाचे नुकसान केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आर्णी पोलीस करीत आहेत.